या सभागृहामध्ये मनसुख हिरण यांच्या मृत्यूच्या संदर्भातली बाब मी वारंवार मांडली. माननीय मंत्री महोदयांनी काल त्या संदर्भात सांगितलं की त्यातला एक भाग एनआयएला गेला, एक भाग एटीएस कडे आहे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मनसुख हिरेन यांच्या संदर्भात जो काही एफआयआर दर्ज झाला आहे त्याच्यासोबत त्यांच्या पत्नीने जो जबाब दिला अध्यक्ष महोदय, तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यातल्या दोन तीनच गोष्टी मी फक्त आपल्याला सांगणार आहे. काय म्हणतात त्या जबाबामध्ये, आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने ग्राहक असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माझ्या पतीच्या ओळखीचे होते. त्यांना माझ्या पतीने, हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्यांना माझ्या पतीने नोव्हेंबर 2020 मध्ये सदर कार वापरण्याकरता दिली होती. सदरची कार त्यांनी दिनांक 5/2/2021 रोजी त्यांच्या चालकामार्फत पाठवून माझ्या पतीच्या ताब्यात दुकानावर आणून दिली. म्हणजे चार महिने ही व्हेकल सचिन वाझे यांच्याकडे होती. एवढंच नाही अध्यक्ष महोदय, आपण पुढे बघा. दिनांक 26/2/2021 रोजी सकाळी त्या पुढे सांगतात, गुन्हे शाखेने पोलीस अधिकारी सचिन वाझेने यांच्यासोबत माझे पती चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर 10:30 आले, परत सचिन वाझे सोबत आले व दिवसभर सचिन वाझे यांच्यासोबत होते असे माझ्या पतीने मला घरी आल्यावर सांगितले. 27/2/2021 रोजी सकाळी पुन्हा माझे पती सचिन वाझे यांच्यासोबत मुंबई गुन्हे शाखा येथे गेले. तिथून रात्री 10:30 सुमारास ते घरी आले. त्यानंतर 28/2/2021 रोजी सुद्धा सचिन वाझे यांच्यासोबत ते गेले. त्यांचा जबाब नोंद करण्यात आला, नोंद करण्यात आलेल्या जबाबाची कॉपी घरी आणून ठेवली. त्यानंतर सचिन वाझे यांचे नाव सही त्याच्यावर आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे दुसऱ्या कोणी त्यांची चौकशी केलेली नाही किंवा कोणासोबत नाही, तिन्ही दिवस ते सचिन वाझे यांच्यासोबत आहे. यानंतर महत्वाचं आहे, दिनांक 2/3/2021 रोजी माझे पती संध्याकाळी दुकानातून घरी आल्यानंतर त्यांनी सांगितले की ते सचिन वाझे यांच्यासोबत मुंबई येथे गेले होते व त्यांच्या सांगण्यावरून, कोणाच्या, सचिन वाझेंच्या सांगण्यावरून ऍडव्होकेट गिरी यांच्याकडनं वारंवार पोलिसांकडून व मीडियातनं फोन येत असल्याने त्रास होत असल्याबद्दलची तक्रार माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई व ठाणे यांचे नाव तयार करून, या नावे तयार करून घेतली असल्याचे व त्यांना दिली असल्याचे त्यांनी मला सांगितले. म्हणजे तक्रारी वाझे यांनी त्यांच्याकडनं तयार करून घेतली आहे अध्यक्ष महोदय. सदर तक्रार अर्जाची प्रत मी हजर करीत आहे. माझ्या पतीकडे पोलिसांनी मारहाण केली का, काही त्रास दिला का, याबाबत चौकशी केली होती. त्यांनी कोणीही मारहाण केली नाही किंवा त्रास दिला नाही असं सांगितले. परंतु चौकशी जाब नोंद करण्याचे काम झाल्यानंतरही वेगवेगळ्या पोलिसांकडनं फोन येतात म्हणून तक्रार अर्ज दिल्याबद्दल त्यांनी सांगितलं. म्हणजे हा तक्रार अर्ज जो मीडियात आला तोही सचिन वाझे यांनी तयार करून दिलाय. त्यानंतर अध्यक्ष महोदय, दिनांक 3/3/2021 रोजी माझे पती सकाळी नेहमीप्रमाणे दुकानामध्ये गेले व दुकान बंद करून नेहमीप्रमाणे 9 सुमारास घरी आले. त्यावेळी रात्री माझे पती यांनी सांगितले, सचिन वाझे बोलत आहेत की तू सदर केसमध्ये अटक हो, 2-3 दिवसांमध्ये मी तुला जामिनावर काढतो. मी त्यावेळी माझे पतीला सांगितले की तुम्ही अटक होण्याची काही गरज नाही, आपण कोणाकडे तरी सल्ला मसलत करून निर्णय घेऊ. त्यावेळी ते थोडे टेन्शन मध्ये वाटत होते. त्यानंतर अध्यक्ष महोदय, दिनांक 4/3/2021 रोजी माझे पती यांनी माझे मोबाईलवरून विनोद हिरेन, माझे धीर यांची पत्नी सुनीता यांच्या फोनवर फोन करून कदाचित मला अटक होईल, तरी तू माझ्यासाठी चांगल्या वकिलाशी माझे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बोलणी करून ठेव असे सांगितले व दुकानात निघून गेले. दिनांक 6/3/2021 रोजी माझे धीर विनोद हिरण यांनी माझ्या पतीच्या निधनानंतर मला माझे घरी असताना सांगितले की 4/3/2021 रोजी त्यांनी वकिलाशी बोलणी केली होती व वकिलाने सल्ला दिला होता, आपण गुन्हेगार नसल्याने अटकपूर्ण जामीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि जरी जामीन अर्ज केला तरी कोर्ट तो स्वीकारणार नाही. ही बाब त्याच दिवशी माझे पती यांना त्यांनी फोनवर सांगितली होती. अनेक गोष्टी आहेत, सगळ्यात शेवटची गोष्ट वाचून दाखवतो. त्याच्यावर ते असं म्हणतात शेवटी
वरील एकंदर परिस्थितीवरून माझे पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. सदरचा खून हा सचिन वाझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई होण्याची विनंती आहे. या दोन अजून महत्वाच्या गोष्टी आहेत अध्यक्ष महोदय. पहिली महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये हा एक 2017 FIR आहे आणि या FIR अनुषंगाने दोन लोकांनी अध्यक्ष महोदय 40 लाखाची खंडणी मागितल्या संदर्भातला FIR आहे. या FIR मध्ये अध्यक्ष महोदय दोन लोकांनी अँटिसिपेटरी बेल घेतली आहे. एकाचं नाव आहे धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसऱ्याचं नाव आहे सचिन हिंदूराव वाझे. आणि अध्यक्ष महोदय हा जो काही मनसुख हिरेन आहे, हे मनसुख हिरेन यांचं शेवटचं जे लोकेशन आहे ते शेवटचं लोकेशन कुठे आहे, ते शेवटचं लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे याच्या ठिकाणी 40 किलोमीटर दूर पोळी सापडते. अध्यक्ष मोरे गावडेच्या ठिकाणी जाण्याचं कारण काय, काहीच कारण नाहीये. त्या गावडेच्या ठिकाणी शेवटचं लोकेशन आहे आणि त्यानंतर 40 किलोमीटर दूर त्यांची बॉडी अध्यक्ष मोरे सापडली आहे. त्यामुळे हे जे काही अगदी स्पष्ट अध्यक्ष मोरे याच्यापेक्षा अधिक पुरावे काय हवे आहेत. अध्यक्ष मोरे 201 खाली तात्काळ सचिन वाझेंना अटक का झाली नाही. अध्यक्ष 302 सोडून द्या, 302 सोडून द्या. मी ते कोणत्या पक्षात आहे, गावडे कोणत्या पक्षात, मी बोलणार नाही. मला हा राजकारणाचा विषय नाही अध्यक्ष महोदय. पण इतके थेट पुरावे या ठिकाणी असताना अध्यक्ष महोदय जर 201 खाली देखील अटक होत नसेल तर कोण वाचवत आहे आणि कशाकरता वाचवत आहे अध्यक्ष महोदय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय. आणि म्हणून आम्हाला संशय आहे की या ठिकाणी मनसुख हिरेन यांची हत्या ही गाडीमध्येच त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय करण्यात आली. हे जे गावडे आहेत त्यांच्या त्या एरियामध्ये आणि त्यानंतर खाडीमध्ये त्यांची बॉडी फेकण्यात आली अध्यक्ष महोदय. याच्यात चूक यांची कुठे झाली, ही बॉडी त्यांनी या हिशोबाने फेकली की हाय टाईड आहे, हाय टाईड मध्ये जर ती बॉडी फेकली गेली असती तर ती बॉडी कधीच परत आली नसती. पण अध्यक्ष महोदय दुर्दैवाने त्यांच्या आणि सुदैवाने कायद्याच्या लो टाईड होता आणि त्यामुळे ती बॉडी परत आली आणि त्यामुळे हे उघडकीस आलंय. आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे या संदर्भात एनआयएकडे केवळ तुम्ही सांगितलं एक्सप्लोजिव्हचा विषय एनआयएकडेच जातो, पण हा जर तुमच्याकडे ATS कडे आहे, तुम्ही चौकशी करता त्या ठिकाणी बोलवताय. अध्यक्ष महोदय 201 खाली एवढे पुरावे असताना या संदर्भातली IPC 201 खाली, मग 302 होत राहील, 201 खाली अटक का होत नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी मागणी आहे की तात्काळ या ठिकाणी सचिन वाझे यांना अटक झाली पाहिजे. महोदय मी आभारी आहे. मोहन डेलकर यांचे सुसाईड नोट माझ्या हातात आहे, मोहन डेलकर यांची सुसाईड नोट माझ्या हातात आहे. त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही, प्रशासकाचं नाव घेतलंय केवळ. आणि ते प्रशासक अध्यक्ष महोदय हे कुठल्या पक्षाचे नसतात, ही मोहन डेलकर यांची सुसाईड नोट आहे, ही आहे, ही आहे अध्यक्ष महोदय. पूर्ण सुसाईड नोट माझ्या हातामध्ये आहे, माझ्या हातामध्ये आहे मोहन डेलकरची सुसाईड नोट. त्यामुळे सचिन वाझे यांना वाचवण्याकरता मोहन डेलकरची ठाल तुम्हाला घेता येणार.